मी तुम्हाला मधुमेह आणि रक्तातली साखर अतिशय कमी होणे याविषयी दोन शब्द सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे रक्तातली साखर उपाशी पोटी 126 च्या खाली ठेवणं हे गरजेचं असतं, तसं जेवणानंतर ती साखर 180 किंवा 200 च्या खाली ठेवणं हे पण अतिशय आवश्यक असतं, त्यामुळे मधुमेहामुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स टळतात. याच्यामध्ये ती तारेवरची कसरत करत असताना काही वेळा योग्य वेळच्या वेळी जेवण न मिळाल्यामुळे किंवा गोळ्यांचा डोस अधिक झाल्यामुळे इन्सुलिनचा डोस चुकून जास्त घेतला गेल्यामुळे रक्तातली साखर अतिशय कमी होऊन काही त्या मधुमेही रुग्णाला विशिष्ट लक्षणं दिसतात, त्यालाच हायपोग्लायसेमिया असं म्हटलं जातं. जेव्हा रक्तातली साखर 70 कमी होते त्यावेळी व्यक्तीला दरदरून घाम फुटणं, हातापायाचा थरकाप होणं, घाबरल्यासारखं वाटणं, कधी कधी व्यक्ती वेळ्यासारखं वागून बेशुद्ध पडणं असा जीवनाला उत्पन्न होणारा धोका सुद्धा संभवतो. तर मधुमेही व्यक्तीने याविषयी कुठली काळजी घ्यावी, तर नेहमी आपल्या बरोबर 3-4 ग्लुकोजची बिस्किटं किंवा साखरेचा 2-3 चमचे साखर असं गोड पदार्थ खजूर किंवा मधाची छोटीशी बाटली अशी जवळ बाळगावी. ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की रक्तातली साखर कमी होते, जेवायला उशीर होतोय, त्यावेळी त्याने पटकन 3-4 ग्लुकोजची बिस्किटं खावीत आणि जर ग्लुकोमीटर असेल तर ग्लुकोमीटरवर ब्लड शुगर चेक करून खात्री करून बघावी की शुगर नॉर्मलला येते. 15 चा एक नियम सांगितला जातो, 15 मिनिटांनी आपण साखर तपासत राहावी. कधी कधी आपण ग्लुकोज बिस्किट खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनी सुद्धा साखर लो दाखवते, त्यावेळी पुन्हा 3-4 ग्लुकोजची बिस्किटं खाणं हे गरजेचं असतं. तर दर 15 मिनिटांनी तपासत एकदा साखर नॉर्मलला आली की त्यानंतर ही शुगर का कमी झाली याविषयी पुन्हा डॉक्टरांना संपर्क साधून डोस कमी करायचा असेल तो कमी करावा. टाईप 2 डायबिटीस ही एक सामाजिक आरोग्याची समस्या बनलेली आहे, एस्पेशली साऊथ ईस्ट एशिया आणि भारतामध्ये तर मधुमेहाची राजधानी होईल काय इतका धोका आहे, इतकं पॉप्युलेशन मधुमेहीग्रस्त रुग्णांचं वाढत चाललेलं आहे. तर टाईप 2 डायबिटीसमध्ये जर आपलं वजन कंट्रोलमध्ये नसेल तर वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स म्हणजे धोके आपल्याला संभवतात, त्यामुळे डॉक्टर नेहमी सांगतात वजन कंट्रोलमध्ये ठेवा. तर वजन किती आणि किती कंट्रोलमध्ये ठेवायचं, तर त्याला बॉडी मास इंडेक्स नावाचा एक रेशो सांगितला जातो. आपला बॉडी मास इंडेक्स जर 23 खाली असेल तर आपण सुरक्षित वजनाच्या ज्यात आहोत, 23 जर अधिक असेल तर आपल्याला मधुमेह वाढत जाऊन किंवा वेगवेगळे वजन अधिक वजन झाल्यामुळे प्रमाणाबाहेर वजन झाल्यामुळे जे धोके होतात ते धोके होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी डॉक्टर सांगतात की व्यायाम करा. तर व्यायाम करा म्हटल्यावर मधुमेही प्रश्न रुग्ण सर विचार कुठला व्यायाम सुरू करू, तर याच्यासाठी व्यायामाचे आपण 2 भाग समजावून घेऊ. एक म्हणजे दमश्वासाचे व्यायाम, सपाट अंतरावरून चालणे, पळणे, पोहणे, तसंच डोंगरावर चढणे, हे सगळे दमश्वासाचे व्यायाम आहेत. त्याचप्रमाणे आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणजे काही 5-10 वजन डंबेल उचलणे, जोर मारणे, हे स्नायूतील ताकद वाढवण्यासाठी केलेले व्यायाम आहेत. ते सुद्धा आपला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्शुलिनची ॲक्शन जी पेशींवर होत नाही ती ॲक्शन होण्यासाठी मदत करत असतात. तर अशा प्रकारे स्नायूंचा लवचिकपणा साधण्यासाठी दमश्वासाचे व्यायाम करून शारीरिक फुफ्फुसाची व हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी नियमित जर रोज 30 रोज आठवड्यातून 5 व्यायाम केला तर आपलं वजन कंट्रोलमध्ये राहण्यास खूपच मदत होईल व आपलं रक्तातली साखरसुद्धा यामुळे कंट्रोलमध्ये राहू शकेल. आज आपण मधुमेहामुळे होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, मधुमेह जरी आपण कंट्रोलमध्ये ठेवला तरीसुद्धा काहीही धोक्याचे काही घंटा आपल्या शरीरात वाजू शकतात, त्याच्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. रक्तातली साखर आपण कंट्रोलमध्ये ठेवायचा पूर्णतः आयुष्यभर प्रयत्न करत असतो, तरीसुद्धा मधुमेहामुळे जे काही धोके संभवतात ते म्हणजे एक मायक्रो एन्जिओपॅथी. आपल्या शरीरातील ज्या बारीक रक्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारे काही धोके असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने डोळ्याच्या रक्तवाहिन्या, किडनीच्या रक्तवाहिन्या, पायात जाणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या
ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यालाच मायक्रो एन्जिओपॅथी आणि कॉम्प्लिकेशन्स, डायबिटीसमध्ये होणारी कॉम्प्लिकेशन्स असं म्हटलं जातं. परंतु आपण जर नियमितरित्या आपल्या पायाकडे लक्ष दिलं व डोळ्याचं चेकअप वर्षातून एकदा करत राहिलो तर हे धोके निर्माण होण्याच्या आधीच त्याचं निदान होतं व आपल्याला उपचारही करता येतात. त्याच्यामध्ये काही टिप्स मी तुम्हाला आता सांगतो. पायाचे तळवा रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यावर कोरडा करून तपासला पाहिजे. पायाला कुठे काही लागलं आहे का बघितलं पाहिजे. त्याचं स्पर्शज्ञान कसं आहे ते सुद्धा बघण्यासाठी मायक्रोफिलामेंट टेस्ट ती साधारण महिन्यातून एकदा दोनदा करणं गरजेचं आहे. तसंच पायाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे कधी कधी नखांमध्ये सुद्धा बदल होत जातो. जर साखर आपली थोडीशी वाढलेली असेल आणि पाय ओले राहिले तर त्या बुरशीचं इन्फेक्शन दोन पायाच्या बोटांमध्ये होऊ शकतं. तर पायाची काळजी घेताना अनवाणी कुठे चालू नये. पायात नेहमी आपल्याला व्यवस्थित होतील अशाच चपला वापराव्यात. त्याच्यात उंच सखलता आली, कुठे भोवऱ्या आल्या तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसंच आपल्याला तळपाय जर दिसत नसतील तर त्याचा आरशाचा वापर करून आपण पाय चेकिंग करावेत. नख कापताना निरकटरचा वापर करावा. अशा प्रकारे पायाची काळजी घेतल्यास पायामुळे होणारी कॉम्प्लिकेशन, डायबिटीसमुळे होणारी कधी कधी पायाचं बोटही कापावं लागतं, ते निळं पडतं, अशा प्रकारच्या धोक्यापासून आपण दूर राहतो. जेव्हा आपली रक्तातली साखर 526 पेक्षा जास्त जाते आणि जेवणानंतर 2 तासांनी तपासलेली साखर 200 पेक्षा अधिक असते त्यावेळी डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुम्हाला मधुमेह झालेला आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम व डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सांगितलेली औषधं वेळोवेळी घेतली तर हा आयुष्याचा नक्कीच मित्र भासेल. मधुमेहाचे प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला माहिती असावेत असं मला वाटतं. Type 1 डायबिटीस हा लहान वयात होणारा डायबिटीसचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपल्या स्वादुपिंडातील बीटा सेल्स नावाच्या पेशीकडून निर्माण होणारं इन्शुलिन पूर्णतया संपलेलं असतं व शरीरात इन्शुलिनचा अभाव असतो. आणि हा ऑटोइम्युन डिसीज म्हणजे शरीराच्या प्रतिकार शक्तीमुळे ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्याच स्वादुपिंडातील बीटा सेल्सवरती एक त्यांच्याकडे फॉरेन इन्व्हेडर म्हणजे शत्रू आलेला आहे असं समजून त्याच्याशी रिॲक्ट होतात व इन्शुलिन तयार करण्याची क्षमता संपवतात. साहजिकच इन्शुलिन ही रक्तातील साखरेला पेशींमध्ये शिरण्यासाठी आवश्यक असलेली किल्ली आहे, ग्लूप उघडण्यासाठी असलेली किल्ली आहे. त्यामुळे रक्तातील साखर वाढत जाते व मधुमेह होतो. दुसरा Type 2 प्रकार म्हणजे हा प्रौढावस्थेत होणारा डायबिटीसचा प्रकार असून साधारण 40-85 नंतर जरी होत असला तरी आजकालच्या यंत्रयुगामध्ये बैठ्या जीवनशैलीमुळे हा 25-30 या वयातही काही व्यक्तींना आढळतो व ज्यांचं वजन अधिक आहे तसंच व्यायामाचा अभाव आहे यांना Type 2 डायबिटीस होण्याची शक्यता खूप अधिक असते. तिसरा प्रकार म्हणजे गरोदरपणातील डायबिटीस किंवा प्रेग्नन्सीमध्ये आढळणारा डायबिटीस. याचेही 2 प्रकार आहेत. गेस्टेशनल डायबिटीस हा प्रेग्नन्सीपूर्वी ज्या महिलांना डायबिटीस नाही परंतु प्रेग्नन्सीच्या 4 किंवा 5 महिन्यानंतर रक्तातली साखर वाढत जाऊन मधुमेह झालेला आहे असं जेव्हा निदर्शनास येतं त्यावेळी त्याला गरोदरपणातील डायबिटीस असं म्हटलं जातं. हा डायबिटीस बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीनंतर नष्ट होतो किंवा त्या महिलांना पुढे जाऊन डायबिटीस Type 2 होण्याची शक्यता जास्त असते. तसंच काही ज्या डायबिटीस महिला आहेत व ज्यांना प्रेग्नन्सी होऊ शकते त्यांना सुद्धा प्रेग्नन्सी आणि डायबिटीस म्हणून एक स्पेशल केस म्हणून कन्सिडर केलं जातं. त्या महिलांनी सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली, वजन कंट्रोलमध्ये ठेवलं, नियमित डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे उपचार घेतले, इन्शुलिनची मात्रा वेळोवेळी घेतली तर त्यांना प्रेग्नन्सी अनकॉम्प्लिकेटेड म्हणजेच सुरक्षितरित्या पार पडू शकते.